भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या स्थानिक विकास निधीतून शाळांना डिजिटल साहित्य वाटप करण्यात येत आहे त्यानुसार पनवेल उरण परिसरातील शाळांना संगणक देण्यात आले आहेत कोकणातील शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या उपस्थितीत राबवण्यात आला यामध्ये कळंबोली सेक्टर चौदा येथील ज्ञानमंदिर शाळा देवीचापाडा येथील माध्यमिक विद्यालय चिंद्रण सार्वजनिक विद्यामंदिर साई उरणमधील सिटीझन एज्युकेशन सोसायटीचे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पीडी पाटील माध्यमिक शाळा चिरनेर स्वातंत्र्यवीर माध्यमिक विद्यालय सेवा जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट उरण या शाळांना प्रत्येकी एक संगणक देण्यात आले या संगणकांचे वाटप भाजप तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे पनवल तालुका अध्यक्ष ता अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी उपाध्यक्ष वैकुंठ पाटील प्रल्हाद उरण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे उरण शहराध्यक्ष कौशिक शाह युवा कार्यकर्ते शुभ पाटील यांच्या सहमान्यवर उपस्थित होते